राम मंडळी, पुन्हा स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आत्ता भिंगारमध्ये आहे आणि आम्ही औरंगाबादला जातो आहे। औरंगाबादचे जे एलोरा केव्स आहे आपण ते सगळं कवर करणार आहे। माझ्यासोबत दादाची फॅमिली आहे आणि कुमार दादा आणि प्रवीण दादा दोघं पण येतात आणि त्यांची फॅमिलीसोबत आम्ही जातो आहे। आणि इथं गाडी आहे, त्या गाडीवर जायचं आहे। मित्रांनो, एलोरा केव्ज ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे। सह्याद्रीच्या सातामाळ पर्वतरांगेतील डोंगर कड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरले गेलेल्या 39 लेण्या आहेत। तर मित्रांनो, फायनली आपण एलोरा केव्स या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आपण आपली गाडी पार्क केली आहे। तर मित्रांनो, जस्ट आम्ही आता आलो आहे लेण्यापाशी आणि आता मेन गेटवर येतो। माग स्तंभ वगैरे दादांचे पुढे चालले आणि हे त्याचं मेन गेट। चला चला कुठं आहे, पण एंट्रीचं कुठं आहे तिकीट घरी कुठे घ्या। तर मित्रांनो, या गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिकीट घ्यायचं आहे आणि प्रति व्यक्ती 40 रुपये असं तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी 600 ते 700 रुपये तिकीट आहे। आपण आत्ताच तिकीट घेतलं आणि आता आपण जातोय कैलाश टेम्पल पाहण्यासाठी। चलो आपण चाललेलो आहोत कैलाश टेम्पल। तर मित्रांनो, आम्ही आता जस्ट आतमध्ये एंट्री केली आहे। एंट्री फी 40 रुपये पे केली आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आणि आता प्रवीण कुमार दादा आहे, त्यांना आम्हाला घ्यायचं आणि पुढं पाहिजे। आश्चर्यचकित होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही, कारण एवढी प्रतिभा असेल, वैभवशाली मंदिर उभं आहे। त्याला साक्ष आहे, आपण पूर्ण सगळ्या जिवंत दृष्टीने बघून घ्या अशी वास्तू आपल्या दृष्टीला लाभ न हिले मोठी गोष्ट आहे। तर मित्रांनो,
मित्रांनो, आपण आता कैलास मंदिराच्या बाहेर आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथं पूर्णपणे एक मोठा डोंगर आहे किंवा एक मोठा दगड म्हणा आपण, त्या दगडातून पूर्णपणे डोंगर कोरून मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि त्या काळामध्ये इतकी बारीक छोटी छोटी इतकं बारीक बारीक सूक्ष्म काय म्हणा आपण त्याला डिझाईन केली की ती आत्ताचे इंजिनियरसुद्धा करू शकत नाही इतकी बारीक डिझाईन आहे. आणि हे पूर्णपणे दगडामध्ये तर एकदम खतरनाक आहे. जस्ट आता आम्ही आतमध्ये एंटर करतो आहे. मित्रांनो, आपण सर्वात प्रथम जी महत्त्वाची लेणी आहे ती म्हणजे 16 नंबरची लेणी. आपण याच लेणीमध्ये जातो आणि याच लेणीला सर्वात महत्त्वाची लेणीसुद्धा मानली जाते आणि हिंदू लेणीसुद्धा म्हटलं जातं. छन्नी आजोड्यांनी बुद्ध पुरुषांनी बनवलेले आणि आज माझे डोळे ही दृष्टी हे चित्र बघताना ही मूर्ती बघताना नेत्रदीपक डोळे माझे विस्फारून असे अचंबित होऊ राहिलेले आहेत. कारण मला ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की 2500 ते 3000 वर्षापूर्वीच्या वास्तूला मी स्पर्श करू राहिलो आहे. मी जिवंत डोळ्यांनी हा अनुभव घेऊ राहिलो माझ्या जीवनात वास्तू बघायला भेटते हेच माझा गौरव असं म्हणायचं. मंदिराची सुरुवात खालून केली असं का वरून केली असं? तो आजपर्यंतचा प्रश्न हा प्रश्न अजून याचं उत्तर भेटलेलं नाही की मंदिर सुरुवात करताना वरतून सुरुवात केली गेली आहे का खालून गेली. मित्रांनो, तुम्ही जतीसमोरची भिंत पाहिली त्या भिंतीवर पूर्णपणे महाभारतात पूर्णपणे इतिहास त्या मूर्त्यांवर म्हणजे त्या भिंतीवर दाखवलं की महाभारत कसं घडलं होतं पूर्णपणे त्याचं दाखवलेलं आहे. त्याचं क्लोजअप शॉट पण तुम्हाला दाखवतो. तर ती समोर भिंत आहे त्या भिंतीवर पूर्णपणे सगळं महाभारत दाखवलेलं आहे. तर आता इथून वरती जातोय आणि मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर बापरे बाप खतरनाक असं वाटतं. डोंगर इथून ते दगड डायरेक्ट खाली पडू शकतो खतरनाक एक्सपिरियन्स. आणि ह्या पूर्णपणे अशा गुफा येतात आणि बाप समोर तुम्ही पाहू शकता एकदम असे भरपूर अशा मूर्त्या आता. पण त्या कालांतराने तुटल्या असतील ना आता सोंडा ज्या आहेत त्या मुघलांनी तोडलेल्या आहेत असं पौष पुराव्यानिशी नाही पण इतिहास ह्या गोष्टीची बाजू मांडतो. पण कितपत असेल हा इतिहासालाच माहिती. चला पुढचा व्ह्यू पाहू. हा झोप कमळ हातात आहे ना.
हनुमान रामाला उचलले होते. हा हनुमान आणि राम वराह खाली ठेवू नका की लवकर तुटलेले असतील तिथं. काहीच नाही सात नाही सात नाही मोठे घात मध्ये मोठे नाही मोकळे माणूस बसू शकतो असा गुडघ्यावर म्हणजे ध्यान करण्यासाठी त्या वेळेस असेल ध्यान साधन करण्यासाठी त्यांना बुद्ध बुद्ध तो प्राप्त झाला असेल तो प्राप्त झाल्यानंतर माणसाचे प्रत्येक जे काही काम क्रोध मोह माया मत्सर द्वेष हे काही रोग आहेत हे काही राक्षस जे आहेत राक्षस गळून पडावेत ही दृष्टी दाखवायचा प्रयत्न केला होता गौतम बुद्धाने. त्यासाठी ही मूर्ती असा जायचं तर मित्रांनो आपण आता जे खालचं जे मंदिराचा साईडचा एरिया आहे तो सगळा कव्हर केला आणि आपण पाहिलं सगळं. आता आपण मेन मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे. इथून आतमध्ये जायला त्यासाठी छोटा मार्ग आहे, त्या मार्गापासून आपण डायरेक्ट वर जातो. चप्पल काढून जायचं ना आतमध्ये सगळ्यांनी काढलं हे मेन मंदिर आहे ना ते कैलास मंदिर. आपण ज्या मंदिराची घ्या कैलास टेम्पल मंदिर जे पूर्ण अखंड शिळामध्ये कोरलेल्या दगडामध्ये भाषा ऐकण्याची.
चल आदेश, आज खरंच मला धन्य धन्य झालं असं वाटतंय, कारण ही वास्तू जी बघितली आहे वर्ल्ड हेरिटेज आहे, जवळजवळ 2500 ते 3000 वर्षापूर्वी जी काही वास्तू आहे, भारत देशात असे कलाकार होऊन गेलेत की त्या गोष्टीचा मला अभिमान, आणि खरंच ती वास्तुकला पाहून आणि मूर्त्यांचं जिवंतपणा पाहून अंगावरती काट आहे. चला मग पाहू वरच्या बाजूने आपण ते मंदिर कसं दिसतंय. तर मित्रांनो, आपण आतमध्ये मंदिर पूर्णपणे कव्हर केलं आणि आतमध्ये जेवढं काय असेल पाहण्यासारखं सगळं पाहिलंय, आणि आता आपण या मंदिराच्या वरती जाऊन पाहतोय तर वरतून कसा व्ह्यू वाटतोय. आणून देते लक्षात की जी काय ती वास्तू आहे ती बुद्धिझम धम्माला प्रकटून साकार केलेल्या वास्तू आहेत. अविस्मरणीय अनुभव, जीवनातली माझी सगळ्यात मोठी एक बकेट लिस्ट होती की कैलास टेम्पल, जे काय आज त्यांनी नाव दिलं आहे, ॲक्च्युली ते बौद्ध चैत्यगृह आहे, त्या गोष्टीला त्या वास्तूला आज मी पूर्ण जिवंत डोळ्याने होशपूर्ण पाहून अनुभूती घेत आहे. चला मग पाहूया आपण वरच्या बाजूने मंदिर कसं दिसत आहे. गाईज, ते चार सिंह दिसत आहेत, चार सिंह आणि तो वरती एक कोबरा सिंह वरती पाय ठेवून ना खेळा वगैरे दाखवलेले आहेत. त्याच्या खाली जस्ट बघा एक मूर्ती दिसते तिथं, त्याच्या खाली सगळ्या ज्या आसनाच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या गौतम बुद्धांच्या स्पष्टपणे दिसत आहेत. हे सगळं अशोक स्तंभ चार हे गौतम बुद्धांची वास्तू आहे. लाफिंग बुद्धा तिथं दिसतो आहे, लाफिंग बुद्धाची मूर्ती आहे. ही जी काही वास्तू आहे ती गौतम बुद्धांना प्रेरित, गौतम बुद्धांच्या ध्यान साधनेचं चैत्यग्रह म्हणता येईल, जगातलं सगळ्यात मोठं चैत्यग्रह. हा जागतिक वारसा म्हणून घोषित केलेली स्थळ आहे वर्ल्ड हेरिटेज. अखंड विश्वाला जसं बुद्धांनी एकत्र एका दगडात जसं कोरलं आहे हे मंदिर, तसं अखंड विश्वाला एका शब्दात बुद्धांनी जोडलेलं आहे. 250 वर्षाचा हा खडक त्यांनी पुढे नेऊन टाकला आजपर्यंत माहिती नाही. बघ आता इथपर्यंत माणसाचं काम आहे. हा प्रश्नच उपस्थित होतो की एवढं माणूस खोदूच शकत नाही. जवळजवळ अंदाजे तुला सांगतो मी, माझ्यामध्ये तरी जवळजवळ 150 ते 200 मीटर अंतर असेल. असेल नाही एवढं मीटर म्हणलं, 100 मीटर. हा 100 मीटर असेल आहे, 100 मीटर असेल बरोबर. 100 मीटर पोहोचायचं सामान्य गोष्ट आहे. जबरदस्त अलौकिक वाटत रे, विश्वास बसत नाही मला, माणसाने बनवलं असं नाही. कितीतरी सम्राटांनी याला देणगी देऊन याचं काम करून घेतलं असेल, एका राजाच्या संपत्तीने सहज शक्य नाही. काय विशाल काय बनवलं अशा धरोहर बघायला भेटत नाही आदिशराव. अखंड आहे ते, अखंड कुठं जोड नाही. ही कल्पना जर करशील ना, तो अखंड आहे मंदिर आहे, त्याचा स्लॅब पण अखंड आहे, तर तुला असं वाटतं की हे मानव निर्मित नाही आहे. हा जर वैज्ञानिक आणि प्रवास आवाज देते म्हणून पाहिल पाहिजे. माझे डोळे फिरले का दोरायले. मला असं वाटतं आपण इकडूनच जाऊ. जी मजा इकडून जाण्याची ना,
सावकाशी. ही वास्तू 2500 वर्षापूर्वीची आणि आपण त्याला साक्षी आहोत. काय फायदा पण त्याचा. एक फेर डालते. हॅलो गाईज, आदेश साबळे ब्लॉग्स मध्ये आपण वेरूळ या ठिकाणी कैलास टेम्पल हे बघायसाठी आलो. अविश्वसनीय वर्ल्ड हेरिटेज, जागतिक धरोहर ज्याला असं संबोधलं जातं, ते कैलास टेम्पल जे अखंड डोंगरामध्ये अखंड एका काळ्या पाषाणी दगडामध्ये कोरलेलं आहे. 250 वर्ष लागले त्याला बनवण्यासाठी पूर्ण. आणि ही जी वास्तू आहे 3 धर्माला प्रकट करते, हिंदुइझम, बुद्धिझम आणि जैन धर्म. या 3 धर्माची जे काही कलाकृती आहेत, मूर्ती आहेत, वास्तुशिल्प जे आहेत हे समोर दिसून येते. मूर्तीचं म्हणजे आकर्षक एवढं जबरदस्त मूर्ती आहेतल्या की असं वाटतं की जिवंतपणा पूर्ण त्या मूर्त्यांमध्ये सामावलेला दिसून येतो. 2500 ते 3000 वर्ष लागले वर्षापूर्वीची ही वास्तू जगात केवळ एकमेव अशी वास्तू कैलास टेम्पल म्हणतात त्याला. बघा साधना केंद्र आहेत सगळे, चैत्यग्रह ध्यान समाधी साधना केंद्र. लेणी क्रमांक 16. पाण्याला काय वर्दा केली आहे ना केलं सगळं पाणी जे इकडे खाली सांडणार आहे ते सगळं तिथे स्टोअर करा. स्टोअर व्हावं यासाठी